वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हरवलेला मोबाईल पोलिसांनी नव्हे तर स्वतः शोधल्याची घटना अजिंठा येथे रविवारी घडली। तुषार पाटील रविवारी सकाळी नूतन मराठा कॉलेजला बीएच्या वर्गात आपला एमआय कंपनीचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल कॉलेजलाच विसरून आल्याचे लक्षात आले। त्यावेळी तुषारजवळ मोबाईल बिल नसल्याने तक्रार केली नाही। प्रतीक श्यामकुमार पुरेने माझे अजिंठ्याचे संगणक शिक्षक विजय पगारे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली। विजय पगारे यांनी तात्काळ ऑनलाईन येत बंद असलेला मोबाईल गुगल डिव्हाइसच्या मदतीने ट्रेस केला आणि मोबाईल घेऊन जाणारा अलगद त्यांच्या जाळ्यात अडकला। मला कॉल आला की त्याच्या एका मित्राचा मोबाईल हा नूतन मराठा कॉलेजला हरवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा कॉल आल्यानंतर मी त्या विद्यार्थ्याची मोबाईलच्या डिव्हाइसची जी ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी घेऊन मी त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं। त्यावेळेस ते नूतन मराठा कॉलेज या ठिकाणी बंद झालेलं होतं। मात्र मी त्यावर अगोदर त्याचा डेटा सेव्ह करण्यासाठी पासवर्ड टाकून त्याला लॉक केलं आणि त्यानंतर त्याच्यावर एक मेसेज टाकला की बा हा मोबाईल ट्रेसवर आहे, मोबाईल परत दिल्यास माफी देऊ, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकून दिला। हा मोबाईल ईमेल मार्फत ट्रेस होत आहे, परत दिल्यास माफी देऊ, असा संदेश पाठवून त्यावर प्रतीक पुरेचा मोबाईल नंबर दिला। मोबाईलवर दिसणाऱ्या सदर संदेशाने घाबरून त्याने प्रतीकच्या मोबाईलवर कॉल करून मोबाईल पाळधी येथे माझ्याकडे आहे, आपण तो घेऊन जावा असे कळविले। मी कॉलेजमध्ये गेला असता माझा मोबाईल हरवला। त्यावेळी माझे मित्र राकेश आणि प्रतीक यांनी माझा संपर्क विजय पगारे सर अजिंठ्याचे यांच्याशी करून दिला आणि त्यांनी माझा मोबाईल ट्रॅकिंग करून सापडून दिला, त्याबद्दल त्यांचे सतत आभार। समोरून बोलणारी व्यक्ती स्वतःचे नाव भोसले सांगत होता। पाळधी गावी जाऊन तुषारने मोबाईल ताब्यात घेतला। संबंधित युवकाने कार्यवाही करू नका अशी तुषारला विनंती केली। अजिंठ्याहून सय्यद एजाज, इंडिया अपटक न्यूज, मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।